माझं गाव बीड जिल्ह्यामध्ये आहे, माजलगाव आणि परभणी जिल्ह्यामध्ये आमची शेती आहे. त्याच्यामुळे दरवर्षी दिवाळीला जातो, गणपतीला जातो, त्या भागात प्रयोगाला गेलो की जातो. आणि आई माझी गावी असते, त्यामुळे शेती माझी गावी असते, त्यामुळे दोन्ही आयांना मी भेटतो. आजच नाही, पुढच्या 10 वर्षांनी 15 वर्षांनी सुद्धा कुणीही मला जरी भूमिका विचारली तरी मी करणार आहे. कारण मला असं वाटतं की भूमिका महत्वाची आहे. ती छोटी असेल तर तुमच्या परफॉर्मन्सने ती मोठी होऊ शकते आणि एक सीन सुद्धा तुमच्या लक्षात राहू शकतो. स्त्रीचा जन्म नाही झाला तर हे काहीच होणार नाही आणि शेतीमध्ये काहीच पिकलं नाही तर आपण जगणार कसं. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. नवरदेव बीएससी अॅग्री नावाचा कमाल चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार, त्यानिमित्ताने संदीप सर माझ्यासोबत आहेत. कसे आहात? एकदम छान, हँडसम. मला आज एका गोष्टीचा खूप अभिमान वाटतोय आणि कौतुक वाटतंय की आता तुम्ही मगाशी स्टेजवर म्हणालात की एक सीन आहे माझा, छोटा सीन आहे, पण अभिमान वाटतोय की इतका मोठा नट एका सीन साठी सुद्धा प्रमोशनला इंटरव्ह्यूला उभा आहे. सो हे कुठून येत? थँक्यू थँक्यू. आणि हे येतं मराठीच्या प्रेमापोटी, मराठी भाषेवरचं, मराठी नाटकावरचं, मराठी सिनेमावरचं प्रेम आहे. आणि मी आजच नाही, पुढच्या 10 वर्षांनी 15 वर्षांनी सुद्धा कुणीही मला जरी भूमिका विचारली तरी मी करणार आहे. कारण मला असं वाटतं की भूमिका महत्वाची आहे. ती छोटी असेल तर तुमच्या परफॉर्मन्सने ती मोठी होऊ शकते आणि एक सीन सुद्धा तुमच्या लक्षात राहू शकतो. आणि मला असं वाटतं की जरी भूमिका छोटी असेल तरी प्रोड्युसर निर्मात्याने पैसे टाकलेले आहेत, त्या लेखक दिग्दर्शकाचं पहिलं बाळ आहे, तर आपण फक्त जायचं आहे आणि ते बाळ पाळण्यामध्ये आहे, फक्त त्याला झोके द्यायचे. असली कमाल गोष्ट आहे. म्हणजे लिबर्टी असते एका कलाकाराकडे नकार देण्याची भूमिकेचं ड्युरेशन पाहून, पण तरी पण आतापर्यंत आपण बॅकलॉग पाहिला तर तुमच्या सगळ्या भूमिका अशा आहेत की ज्याचं ड्युरेशन न बघता तुम्ही त्या भूमिका स्वीकारल्यात, याचं खरंच एक प्रेक्षक म्हणून कौतुक वाटतं. आपल्या सिनेमामध्ये एक दुखणं आहे जे मांडलं जात आहे की शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी मिळत नाही, आणि तुम्ही म्हणालात की मला भाग्य वाटतं की माझ्याकडे मुलगी जन्माला आली आहे. एक मुलीची काय अपेक्षा असते नवरदेवाकडून हा वेगळा मुद्दा, पण एक बाप म्हणून आपल्या मुलीच्या नवरदेवाकडून काय अपेक्षा असते? आणि कारण तुम्ही एक बापाच्या भूमिकेत आहात त्यामुळे तुम्हाला साधारण काय अपेक्षा? सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. एक तर शेतकऱ्याला मुलगी न मिळणं, कारण त्याचं सोर्स ऑफ इन्कम काय, किती मिळणार, फिक्स एवढी अमाऊंट येणार का, हे सगळं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेतीकडे दुर्लक्ष हळूहळू होत चाललेलं आहे, जिथून सगळं उगवतं, आणि दुसरीकडे स्त्रीकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे. काळी माता आहे ना, ती काळी आई, ही काळी आई धनधान्य देई, आई शब्द वापरलाय. स्त्री सुद्धा ममत्व, मातृत्व, आई दोन्हीमध्ये साम्य आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या घरी मुलगी जन्माला आली तर खूप आनंदाने, खूप जल्लोषात स्वागत करा. आणि जिथे जिथे स्त्रीभ्रूण हत्या होत असेल तिथे लोकांना जागरूक करण्याचं काम करा. कारण स्त्रीचा जन्म नाही झाला तर हे काहीच होणार नाही आणि शेतीमध्ये काहीच पिकलं नाही तर आपण जगणार कसं. दोन्ही, तर तो सीन माझा असा आहे की दुसऱ्या राज्यातून मुली आणाव्या लागतात, मुलांना मुली मिळत नाही. त्याच्यामध्ये एक वाक्य असं आहे की अहो शेजारच्या गावामध्ये असा असा एक मोठा पाटील आहे श्रीमंत, त्याच्या मुलाला मुलगी मिळत नाहीये. म्हणजे आजची परिस्थिती अशी आहे की तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे नोकरी आहे, सगळं आहे, पण मुलगी नाहीये, मुली मिळत नाहीये. त्याचं कारण असं आहे की आपण जबाबदार आहोत, सगळा समाज जबाबदार आहे त्याला. म्हणून मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी आपण भान ठेवून सांभाळल्या पाहिजेत, काळी माय म्हणजे काळी आई आणि आई. आपण किती शहरामध्ये वावरत असतो तरी एक नाळ असते जी गावाशी आपली जोडलेली असते आणि ती कायम असते, मग आपण किती मॉडर्न असू दे. तुमची गावाशी जोडलेली नाळ कशी आहे? म्हणजे आजही तुमचं गावी जाणं होतं का? आणि कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला गावी खेचून नेते आजही? गावी जाणं होतं, दरवर्षी जातो मी. माझं गाव बीड जिल्ह्यामध्ये आहे, माजलगाव आणि परभणी जिल्ह्यामध्ये आमची शेती आहे. त्याच्यामुळे दरवर्षी दिवाळीला जातो, गणपतीला जातो, त्या भागात प्रयोगाला गेलो की जातो. आणि आई माझी गावी असते, त्यामुळे शेती माझी गावी असते, त्यामुळे दोन्ही आयांना मी भेटतो.
अगदी छान, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि नेहमी आम्ही संपूर्ण चित्रपटामधली तुमच्या एक भूमिका पाहण्यासाठी, तो एक सीन पाहण्यासाठी जितके उत्सुक असतो या चित्रपटासाठी सुद्धा आहोत. आम्हाला पाहायचंय तो सीन काय आहे जो तुम्ही तोडलाय. खूप शुभेच्छा आहेत एक प्रेक्षक म्हणून. मला वाटतं तुम्ही सुद्धा प्रेक्षकांना आवाहन करायला. यस, येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आम्ही नवरदेव बीएस ऍग्री हा चित्रपट घेऊन येतोय. आणि क्षितिज दाते, माझा खूप आवडता अभिनेता, या नवीन पिढीतला खूप व्हर्सटाईल ऍक्टर आहे. मकर ननसपुरे आहे, गार्गी फुले आहे, रमेश परदेसी आहे, प्रवीण तरडे आहे, सगळी तगडी स्टारकास्ट आहे. मला असं वाटतं की आपण चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की नक्की बघा. आणि चित्रपटासाठी आणि शेतकऱ्याच्या ज्या समस्या आहेत, शेतकऱ्याचं जे म्हणणं आहे ते ऐकण्यासाठी मला असं वाटतं की 200 रुपयाचं तिकीट आपण काढायला पाहिजे. इतना तो बनता है.